शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव, शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव, आला बाबूराव। हिंगोलीत सध्या जिकडे तिकडे आला बाबूराव हे गाणं जोरदार वाजतंय। नेते, कार्यकर्ते आणि आता थेट लग्न मंडपातही बाबूरावांची हवा पाहायला मिळते। हेमंत पाटील यांना शिवसेनेने तिकीट जाहीर केलं, पण भाजपच्या अंतर्गत विरोधामुळे त्यांचं लोकसभेचं तिकीट कापून त्यांच्या जागी बाबूराव पाटील कोहळीकरांना तिकीट जाहीर झालं। बस तिथूनच संतोष बांगरांनी थेट आला बाबूराव हे गाणंच गायलं। शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव, आला बाबूराव। उमेदवार प्रचारासाठी आपापल्या नावाची गाणे बनवतात, पण बाबूराव पाटील कोहळीकरांना असं आयतं गाणं मिळालंय म्हटल्यावर संतोष बांगरांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला। इतका घेतला की स्वतःच्या भाच्याच्या लग्नातही त्यांनी बाबूरावांचा प्रचार करायला हे गाणं आवर्जून वाजवलं। बांगरांनी फक्त गाणंच गायलं नाही तर त्यांनी लग्नात बाबूरावांचा प्रचार केला। संतोष बांगरांचा लग्नातला प्रचार पाहाच, पण त्याआधी एक छोटीशी आठवण। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी या ठिकाणी हे लग्न सोहळा आहे, पण मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून, कळमनुरी विधानसभेचा आमदार म्हणून या ठिकाणी जसे वधूवरास आपण आशीर्वाद दिले, तसेच आमच्या बाबूरावजी कदम यांना सुद्धा भरभरून 26 तारखेला आपण आशीर्वाद द्यावं हीच आपल्याला सर्वजणांना कळकळीची आग्रहाची विनंती करतो। बाबूराव कदमांना भरभरून आशीर्वाद द्या आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असा प्रचार बांगरांनी आपल्या भाच्याच्या लग्नात केलाय। यावरून लग्न मंडपात वधूवर राहिले बाजूला आणि राजकारणीच लागले गाजायला अशा चर्चा हिंगोलीत रंगल्यात। विशेष म्हणजे हे लग्न खुद्द संतोष बांगरांच्या भाच्याचं होतं। बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या हेमंत पाटलांचं तिकीट कापलं गेलं त्याच हेमंत पाटलांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही आधी जाहीर करणारे संतोष बांगरच होते, आणि आता त्यांचं तिकीट कापलं गेल्यावर बाबूराव पाटील कोहळीकरांचा प्रचार करायला जीवाचं रान करणारे संतोष बांगरच आहेत। उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याचा विडा संतोष बांगरांनी उचललेला दिसतोय। आता बाबूरावांचं हे गाणं आणि बांगरांचा हा प्रचार की निवडणुकीनंतर आला बाबूराव ऐवजी दुसरंच काही म्हणण्याची वेळ येते हे निकालानंतर लवकरच कळेल। हिंगोलीहून संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।